नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 52 बघणार आहोत. यामधील आपला प्रश्न आहे, पुढील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा. राशीमध्ये हे नंबर दिलेला आहे, पहिलं 201, त्याला सुटं करायचं आहे. ए क्यूबला कसं सुटं करतो? ए क्यूब म्हणजे काय? एचा 3 वेळेस गुणाकार. तो गुणाकारात ए गुणुले ए लिहायचं 3 दा, तो झाला ए क्यूब. आता बी वर्ग याला गुणाकार स्वरूपात कसं लिहायचं? बी गुणुले बी असं लिहायचं. आता राहिला प्रश्न 201 चा. तर बघा, दिलेला जो नंबर आहे राशीमधला, त्या नंबरला कोणत्या नंबरने भाग जातो ते आपण बघायचं. पूर्ण भाग गेला पाहिजे, बरोबर. आता 201 हा जो नंबर आहे याच्या एककस्थानी 1 आहे, म्हणून याला 2 ने भाग जाणार नाही, याला आपण 3 ने भाग देऊन बघू. तर 3 ने भाग देऊन बघू. बघा, 3 एक 3, 3 च्या पाड्यात 2 नाही आहे, मग आपण डायरेक्ट 20 ला भाग देऊ. 3 सक 18, तर 20 मधून 18 वजा झाले, 2 राहिले 2 आणि 21 झाले. 3 7 21 म्हणजे किती आली? 67 आली. बघा, आता भाग कोणत्या नंबरने गेला ते बघितलं आपण, ते लिहिलं. आता याला सुट्या अवयवामध्ये कसं लिहायचं? 201 हा नंबर आहे, 201 नंबरला 3 ने भाग गेला आणि उत्तर काय आलं? 67 आलं. म्हणून 201 चे अवयव काय आले? 3 गुणुले 67. आणि ए क्यूब याला आपण सुट्या अवयवामध्ये कसं लिहू शकतो? ए गुणुले ए. त्यानंतर बी वर्गला कसं लिहू शकतो? बी गुणुले बी. हे झाले दिलेल्या राशीचे सुटे अवयव. आणि बघा, आता 3 गुणुले 67 हा जो नंबर आहे याला आपण पुढे पण भाग जर जात असेल तर भाग देऊन याचे सुटे अवयव करू शकतो. पण 67 हा असा नंबर आहे, याला दुसरा कोणत्याही नंबरने भाग जात नाही, म्हणून हे त्याचे सुटे अवयव आले. आणि 3 ला पण दुसऱ्या नंबरने भाग जात नाही, म्हणून हे आले सुटे अवयव ह्या दिलेल्या राशीचे. तर याला आपण शेवटच्या स्टेपमध्ये कसं लिहू शकतो? 201 ए क्यूब बी क्यूब बरोबर 3 गुणुले 67 गुणुले ए गुणुले ए गुणुले ए गुणुले बी गुणुले बी. उदाहरण क्रमांक 2 आहे, 91xyt चा वर्ग. आता आपल्याला अगोदर 91 चे अवयव सुटे करायचे आहे. अवयव सुटे करण्यासाठी 91 ला कोणत्या नंबरने भाग जातो ते आपण बघणार आहोत. बघा, आता 91 हा नंबर असा आहे याला 7 ने भाग जातो, तर 2 3 4 5 6 ने भाग जात नाही, म्हणून आपण डायरेक्ट याला 7 ने भाग देऊन घेऊ. बरोबर, म्हणाल तुम्हाला कसं कळलं 7 ने भाग जातो? तर मी प्रत्येक नंबरने भाग देऊन बघितला, 7 ने भाग जातो म्हणून मी डायरेक्ट 7 ने भाग देणार आहे. तुम्हाला जर अशी उदाहरणं परीक्षेमध्ये आले तर तुम्ही दिलेल्या नंबरचे अवयव पाडताना, अवयव सुटे करताना, त्या नंबरला पहिल्यांदा कोणत्या नंबरने पूर्ण भाग जातो हे बघून घ्यायचं आहे. येत आहे लक्षात? आता 91 ला 7 ने भाग जातो, 7 ने भाग देऊन घेऊ. 7 एक 7 7 एक 7, 9 तून 7 वजा झाले, 2 राहिले, 2 आणि 1 21 झाले, 7 त्रिक 21. बघा, आता 91 चे अवयव आपण कसे लिहिणार? 91 चे अवयव 7 ने भाग गेला, 7 आला हा पहिला अवयव, त्यानंतर 13 भाग दिल्यानंतर जे उत्तर आलं ते लिहिलं. बरोबर, आता एक्स आणि वाय आहे, एक्स आणि वाय गुणाकाराच्या रूपात लिहून घेतलं. त्यानंतर टी चा वर्ग आहे, म्हणजे टी आपल्याला गुणाकारामध्ये 2 लिहावं लागणार आहे. तर हे आले दिलेल्या राशीचे सुटे अवयव. याला आपण शेवटच्या स्टेपमध्ये कसं लिहू शकतो? 91xyt चा वर्ग बरोबर 7 गुणुले 13 गुणुले x गुणुले y गुणुले t गुणुले t. उदाहरण क्रमांक 3 आहे, त्यामधील आपली राशी आहे 24, ए वर्ग बी वर्ग. आता या राशीचं आपल्याला सुटे अवयव करताना बघा, आपल्याला 24 ला कशाने भाग जातो ते बघून घ्यायचं आहे. तर 24 ह्या नंबरला बघा, 2 ने भाग जातो, भाग देऊन घेऊ. 2 एक 2 2 2 4, त्याचे अवयव कोणते आले? 2 गुणुले 12 हे अवयव आले. तर आपण 2 गुणुले 12 असं लिहिलं. त्यानंतर बघा, 12 ला पुन्हा नंबर 2 ने भाग जाऊ शकतो, म्हणून 12 चे आपण पुन्हा अवयव पाडू शकतो. बरोबर, आता ह्या नंबरचे आपण परत अवयव पाडून घेऊ. तर 2 असाच येणार आहे आणि 12 चे अवयव याच्या पुढे येणार आहे. तर बघा, 12 ला भाग देऊन घेऊ. 12 ला 2 ने भाग जातो, 2 एक 2 2 सकी 12. तर 12 चे अवयव काय आले? 2 गुणुले 6 हे आले. 2 गुणुले 6 आपण लिहून घेतले. आता हे 6 जे आहे त्याला पुन्हा भाग जाऊ शकतो, आपण पुन्हा 6 चे अवयव पाडून घेऊ. बघा,
सहाचे अवयव पाडायचे आहे, तर इथे बघा सहा, सहाला दोन भाग जातो, बेक बे बेत्रिक सहा, जे सहाचे अवयव कुठले आले, दोन गुणुले तीन हे सहाचे अवयव आले, तर दोन आणि हे दोन असेच लिहिणार, दोन गुणुले दोन असेच आले आणि सहाचे अवयव काय आले, दोन गुणुले तीन हे आले. त्यानंतर हे एक स्क्वेअर, ए स्क्वेअरला आपण छोट्या अवयवामध्ये कसं लिहू शकतो, ए गुणुले ए दोनदा, स्क्वेअर आहे म्हणजे दोन वेळा आहे ना ए, म्हणून आपण ए गुणुले ए लिहून घेतलं. बी वर्ग आहे म्हणजे बी दोनदा घ्यायचा गुणाकारामध्ये, बी गुणुले बी, तर हे आले दिलेल्या राशीचे सुटे अवयव. याला आपण फायनल स्टेपमध्ये कसं लिहू शकतो, 24 ए वर्ग बी वर्ग बरोबर दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले तीन गुणुले ए गुणुले ए गुणुले बी गुणुले बी. आता उदाहरण क्रमांक 4 आहे, त्यामधील बघा ही राशी दिलेली आहे, यामध्ये नंबर नाही आहे, फक्त टी आर स्क्वेअर एस क्यूब असं दिलेलं आहे. तर याचं अवयव पाडणं खूप सोपं आहे, याचं सोटे अवयव करणं खूप सोपं आहे. टी एकदा दिलेला आहे, टी लिहायचा. आर वर्ग दिलेला आहे, आर दोनदा आहे ना, तर दोनदा लिहायचा, आर गुणवले आर गुणाकारामध्ये. त्यानंतर एस क्यूब आहे, एस गुणाकारामध्ये तीनदा लिहायचा, एस गुणवले एस. हे आले ह्या दिलेल्या राशीचे सोटे अवयव. टी आर वर्ग एस क्यूब बरोबर टी गुणुले आर गुणुले आर गुणुले एस गुणुले एस गुणुले एस. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.